नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मागील भागात आपण घरदर्शक शब्द म्हणजे काय व कोणत्या प्राण्याच्या घराला काय म्हणतात याबद्दलची माहिती पाहिली. तर या भागामध्ये आपण या घटकावर आधारित काही सराव प्रश्न अभ्यासणार आहोत. पहिला प्रश्न पहा, प्राणी व त्याचा निवारा यांच्या चुकीच्या पर्यायाची जोडी ओळखून त्याचा पर्याय क्रमांक निवडा. पर्याय क्रमांक एक आहे साप बिळ, दुसरा आहे पक्षी घरटे, तिसरा आहे सिंह गुहा आणि चौथा आहे मधमाशी जाळे. आपल्याला या प्रश्नामध्ये चुकीच्या पर्यायाची जोडी ओळखायला सांगितलेली आहे आणि या चार पर्यायापैकी साप बिळात राहतो हे बरोबर आहे, पक्षी घरट्यात राहतो हे पण बरोबर आहे, सिंह गुहात राहतो हे पण बरोबर आहे आणि जो चौथा पर्याय आहे मधमाशी जाळे, मधमाशी जाळ्यामध्ये न राहता मधमाशी पोळे किंवा मोहोळ यामध्ये राहतात, म्हणून पर्याय क्रमांक चार हे आपलं चुकीची जोडी आहे. यानंतर पाहूयात दुसरा प्रश्न, घुबडाच्या घराला टिंबटिंब म्हणतात. यामध्ये पर्याय क्रमांक एक आहे गोठा, तो गाईगुरांचा असतो, घरटे पक्ष्यांचे असते, पिंजरा पोपटाचा असतो आणि ढोली हे पोपटाची पण असते आणि घुबडाची पण असते. पण आपल्याला या ठिकाणी घुबडाच्या घराला काय म्हणतात असं विचारलं आहे, त्यामुळं पर्याय क्रमांक तीन हे आपलं या प्रश्नाचं उत्तर असेल. प्रश्न क्रमांक तीन पाहूयात, मधमाशीच्या घराला टिंबटिंब म्हणतात. मधमाशी कुठे राहते मागील भागात आपण पाहिले, पहा घरटे घर जाळे का मोहोळ, घरट्यामध्ये मधमाशी राहत नाहीत पक्षी राहतात, घरामध्ये माणूस राहतो, जाळ्यामध्ये कोळी राहतात आणि मोहोळ पहा आपण मागे पाहिलं होतं का मधमाशी पोळे करून राहते त्यालाच मोहोळसुद्धा म्हणतात, म्हणून पर्याय क्रमांक चार हे आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक चार, या प्रश्नामध्ये काय दिलंय पाहूयात, प्राणी व त्यांचा निवारा यांच्या योग्य जोडीचा पर्याय निवडा. म्हणजे आपल्याला प्राणी व त्यांचा जो त्यांचे जे घर आहे यांचा योग्य जोडी निवडायची आहे. गोठा उंट ही चुकीची जोडी आहे, घर कोंबडी ही पण चुकीची जोडी आहे, ढोली सिंह ही पण चुकीची जोडी आहे आणि तबेला घोडा ही जोडी एकदम बरोबर आहे, घोडा हा तबेल्यात राहतो. प्रश्न क्रमांक पाच काय दिलाय पाहूयात, खालील प्रत्येक प्रश्नाच्या योग्य उत्तराचा पर्याय क्रमांक चौकटीत लिहा. पहा खुराडे कोणाचे असा प्रश्न विचारलेला आहे, पर्याय दिलेत माणसाचे कोंबड्याचे घोड्याचे का मधमाशाचे. आपण मागील भागात पाहिलेलं आहे खुराडे हे कोंबड्याचे असतात, म्हणून पर्याय क्रमांक दोन हे या आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. मागील प्रश्नासारखाच हा प्रश्न आहे, पहा मुंग्या राहतात ती जागा टिंबटिंब. मुंग्या कुठे राहतात, गोठ्यात राहतात का बिळात राहतात का वारुळात राहतात का घरात राहतात. अगदी बरोबर पर्याय क्रमांक तीन वारुळात राहतात. प्रश्न क्रमांक सहा पहा, जसा हत्तीचा अंबरखाना तसा घोड्याचा टिंबटिंब. जसं हत्ती अंबारखान्यात राहतो तसं घोडा कुठे राहतो, गोठ्यात राहतो का खुराड्यात राहतो का तबेल्यात राहतो का डोलीत राहतो. अगदी बरोबर सांगितलात, घोडा हा तबेल्यात राहतो. प्रश्न क्रमांक सात, जसे छावा सिंहाचा तसे रेडकू कोणाचे. रेडकू गाईचे गाढवाचे मेंढीचे की म्हशीचे. अगदी बरोबर म्हशीचे रेडकू. प्रश्न क्रमांक आठ, बकरीच्या पिल्लाला काय म्हणतात. पहा पर्याय क्रमांक एक आहे वासरू, वासरू कोणाच्या पिल्लाला म्हणतात, गाईच्या पिल्लाला. करडू आपण ते मागील भागात पाहिलेलं आहे, करडू शेळीचे असते आणि तिसरं शिंगरू हे घोड्याचे किंवा गाढवाचे पिल्लू याला आपण शिंगरू म्हणतो आणि कोकरू हे मेंढीचे असते. तर आपल्याला विचारले बकरीचे, तर मुलांनो एक गोष्ट लक्षात घ्या, शेळीलाच बकरी असे सुद्धा म्हणतात, म्हणून बकरीच्या पिलाला करडू असे म्हणतात. या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन.
प्रश्न क्रमांक 9, पोपट राहतो ती जंगलातील जागा. पहा प्रश्न पुन्हा एकदा व्यवस्थित वाचा. पोपट राहतो ती जंगलातील जागा. आपल्याला माहीत आहे पोपट हा पिंजऱ्यात किंवा ढोलीमध्ये राहतो, तर दोनही पर्याय या ठिकाणी दिलेले आहेत. तर मग कोणत्या पर्यायाला आपल्याला गोल करायला पाहिजे असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. तर प्रश्न व्यवस्थित जर वाचला तर जंगलातील असं म्हटलंय, पोपट जेव्हा जंगलात राहतो त्यावेळी ढोलीत राहतो, आणि ज्यावेळेस आपण पोपट पाळतो त्यावेळी आपण ते पिंजऱ्यामध्ये ठेवतो. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. शेवटचा प्रश्न पाहूयात, प्रश्न क्रमांक 10, गाई गुरांना बांधण्याची जागा म्हणजे. पर्याय क्रमांक 1 तबेला. तबेल्यामध्ये काय बांधतात? अगदी बरोबर, घोडा. खुराडे कोणाचे असते? कोंबडीचे. आणि पागा घोड्याचा. आणि गोठा या ठिकाणी मात्र गाई गुरांना बांधत असतात. म्हणून पर्याय क्रमांक 3 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. धन्यवाद.